भाजपचा किंगमेकर, पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्व, राजकारणातील अजातशत्रू यासह अनेक प्रतिक्रिया येत आहेत भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आणि सर्वांचे भाऊ म्हणून ओळख असलेल्या बापटांची झुंज संपली. या पार्श्वभूमीवर त्यांचा थक्क करणारा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. भाजपच्या जुन्या नेत्यांची नावं घ्यायची झाली की त्यामध्ये पुण्यातील गिरीश बापट यांची आठवण होतेच. पुण्यातील महापालिका ते दिल्लीतील संसद असा मोठा राजकीय पल्ला गाठत असताना त्यांनी गेली अनेक दशके पुण्यातील राजकीय सामाजिक कामात स्वतःचा ठसा उमटवला. बापट यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात संघाच्या मुशीतून झाली, त्यामुळे खासदार मंत्री झाले तरीही गिरीश बापट संघाच्या कार्यक्रमात मात्र दिसत असत. बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत झाले. पुढे त्यांनी पुण्यातीलच BMCC कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बापट यांनी 1973 साली टेल्कोमध्ये नोकरी केली. याच काळात त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा लढा देखील दिला. यातूनच त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रवास सुरू झाला. दरम्यानच्या काळात देशात आणीबाणी लागली. आणीबाणीच्या विरुद्ध काम केल्यामुळे त्यांना 19 महिन्याचा कारावास देखील भोगावा लागला. नाशिक जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. आणीबाणीच्या काळात तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, परिवाराच्या संस्थातील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. 1983 पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग 3 टर्म त्यांनी नगरसेवक पद राखले. याच काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. त्यांनी 1995 आमदारकीची निवडणूक लढविली आणि जिंकली देखील. पुण्यातील कसबा मतदारसंघात निवडून आल्यानंतर पुढे अनेक टर्म त्यांनी आमदार म्हणून या ठिकाणी काम केले. दरम्यान 1996 त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली, पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. राज्यात सलग निवडून येत असताना त्यांनी पुण्यातील भाजपवर आपले वर्चस्व ठेवले. 2014 राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्री केलं गेलं. सोबतच पुण्याचं पालकमंत्रीपदही त्यांना देण्यात आलं. 2019 त्यांना खासदारकीचे तिकीट देण्यात आले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96,000 मतांनी पराभव केला होता. गेली काही वर्ष पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत असताना त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रियपणे काम करता आले नाही, पण पुण्यात कसबा मतदारसंघात लागलेल्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांनी याही अवस्थेमध्ये काम केलं. जनसंघापासून राजकारणाला सुरुवात करून नगरसेवक पदापासून बापट यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला होता. 3 वेळा नगरसेवक, 5 वेळा आमदार आणि खासदार असा मोठा राजकीय प्रवास त्यांनी केला. बापटांची कारकीर्द खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक अशीच होती. पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायमच जाणवेल. त्यांची आठवण कायमच येत राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.